मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये शिक्षण विभागाकडून 7,000 निदेशक पदाची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि त्याबद्दलची ही बातमी आहे. 2,500 शाळांमध्ये 7,000 निदेशक नेमणार शिक्षण विभाग नरमलेला आहे आणि बेरोजगाराची जीत ही न्यायालयात लढाईतून झालेली आहे. यामध्ये कला आणि कार्यानुभव शिकवणाऱ्या शिक्षकांचा समावेश हा असणार आहे. तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेऊया. आरटी कायद्यानुसार तरतूद असूनही अंशकालीन निदेशक नेमण्यास शिक्षण विभाग सातत्याने टाळाटाळ करीत आहे. अखेर याविरुद्ध बेरोजगारांनी न्यायालयीन संघर्ष जिंकला असून आता जवळपास 2,500 शाळांमध्ये 7,000 अधिक निदेशक नेमण्याची कार्यवाही राज्य शासनाला सुरू करावी लागलेली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण हे विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशक नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु आरटी अंमलात आल्यापासून महाराष्ट्रात कधीही सर्वच शाळांमध्ये निदेशक नेमले गेलेले नाही. जिथे नेमण्यात आले होते त्यांनाही वर्षभराचा कंत्राट संपताच घरी बसवण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ना कंत्राट वाढविण्यात आला ना नवीन निदेशक नेमण्यात आले. याविरोधात बेरोजगारांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबर 2017 रोजी निदेशक नेमण्याचा निर्णय दिला. त्यानंतर समग्र शिक्षा अभियानातून निदेशक नेमणुकीसाठी शिक्षण विभागाने तरतूद केली आहे. आता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक गिरीश देशमुख यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये निदेशक नेमण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार राज्यात 2,414 उच्च प्राथमिक शाळांमध्ये निदेशक नेमण्याचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 4,899 तर महापालिकेच्या शाळांमध्ये 2,343 असे एकंदर 7,242 निदेशक नेमले जाणार आहेत. या निदेशकांना प्रति तासिका 50 रुपये याप्रमाणे मासिक 5,000 रुपयापर्यंतच्या मर्यादित मानधन दिले जाणार आहे. हे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे मानधन वाढविण्यासाठीही परिषदेने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे. जिल्हानिहाय निवडण्यात आलेल्या शाळा आपण जाणून घेऊया. सप्टेंबर 2017 मध्ये शाळांमध्ये 100 पेक्षा अधिक पटसंख्या होती, त्याचे निदेशक नेमले जाणार आहे. त्यानुसार निदेशक नेमणुकीसाठी शाळाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये 355, अहमदनगरमध्ये 32, अकोल्यामध्ये 35 तर अमरावतीमध्ये 64, औरंगाबादमध्ये 189, बीडमध्ये 71, भंडाऱ्यामध्ये 33, बुलढाण्यामध्ये 111 तर चंद्रपूरमध्ये 14, धुळ्यामध्ये 6, गडचिरोलीमध्ये 7, गोंदियामध्ये 33, हिंगोलीमध्ये 60 तर जळगावमध्ये 48, जालन्यामध्ये 94, कोल्हापूरमध्ये 38, लातूरमध्ये 36, नागपूरमध्ये 40, नांदेडमध्ये 99, नंदुरबारमध्ये 9, नाशिकमध्ये 154, मालेगावमध्ये 8, उस्मानाबादमध्ये 48 तर परभणीमध्ये 73, पालघरमध्ये 174, पुण्यामध्ये 164, पिंपरी चिंचवडमध्ये 66, रायगडमध्ये 20, रत्नागिरीमध्ये 5, सांगलीमध्ये 10, साताऱ्यामध्ये 13, सोलापूरमध्ये 36 तर ठाण्यामध्ये आहेत 87, उल्हासनगरमध्ये 3, भिवंडीमध्ये 32, कल्याण डोंबिवली 3, मीरा भाईंदर 9, नवी मुंबई 36, वर्ध्यामध्ये 6, वाशिममध्ये 16 तर यवतमाळमध्ये 77 शाळांना निदेशक मिळणार आहेत. तर अशा प्रकारची ही न्यायालयीन लढाई बेरोजगार उमेदवाराने जिंकलेली आहेत आणि आगामी काळामध्ये निदेशक या पदाच्या 7,000 जागाची मेगा भरती ही शिक्षण विभागाला करणं भाग पडणार आहे. तर जे बेरोजगार आहेत कला कार्यानुभव त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे आणि आगामी काळामध्ये त्यांना निदेशक या पदाची मेगा भरती मिळणार आहे आणि त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे. धन्यवाद.